ठिकाणी आदिवासी बांधव आहे त्या ठिकाणी आहे. अरे आदिवासी बांधवांचे मुलं विकले जातात आणि या ठिकाणी मंत्री महोदय सांगतात की बेडबिगारी केली. अरे राज्याचं दुर्दैव, शर्म वाटली पाहिजे तुम्हाला. या राज्याला मला तुम्हाला लाज वाटली पाहिजे की या राज्यामध्ये अजून आदिवासी बालकांचे वेठबिगारी सुरू आहे आणि माननीय मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगताय. तर थोडी तर शरम करा. 70 वर्ष 75 वर्ष झाले जात आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळून. 60-65 वर्षाच्या वर कालखंड आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ज्या आदिवासींच्या कल्याणासाठी आम्ही आज एवढा पैसा ठेवतो, त्या आदिवासींचे मुलं जर बालक विटांच्या कामगारामध्ये जात असतील, गुजरातमध्ये जात असतील, त्या ठिकाणी वेठबिगारी होत असेल, तर राज्याला शरमेची गोष्ट नाही आहे. तुमचे आमचे मुलं जर दिवसा डोळ्यात जन्माला घातले, जो प्रेमाचा मुलगा ज्याला राहण्याचं मोठं केलं, माझ्या समोर जर पोटाची खडगी भरण्यासाठी त्याला विकला जात असेल, त्याला जर त्या ठिकाणी वेठबिगारीसाठी द्यावा लागत असेल, तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही आहे. लाज शरम वाटण्यासारखी ही गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हे ठिकाणी काय उत्तर देणार आहात की नाही देणार, याचं उत्तर मला मिळेल का नाही मिळणार.